नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयदीप सूर्यवंशी। आज आपण विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळामध्ये घ्यावयाची काळजी याबद्दल बोलणार आहोत। विद्यार्थ्यांना तुम्ही वर्षभर अभ्यास केलाय, सगळं काही केलंय, सराव केलाय, फक्त आता गरज आहे डूज आणि डोंट्सची। या काळामध्ये आपण कोणत्या गोष्टी करायला हव्या आणि कोणत्या गोष्टी करायला नाही हव्यात याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे। छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्या छोट्या गोष्टीमधूनच आपलं यश, आपली चूक आपल्याला महागात पडू शकते। मग त्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी करायला नाही पाहिजे याकडे आपण लक्ष देऊ आणि यावर आपण आज डिस्कस करणार आहोत। चला मग डिस्कस करू याच्यामध्ये। फर्स्ट, डूज अँड डोंट्स इन द एक्झाम्स। याच्यामध्ये फर्स्ट आहे, विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या काळामध्ये सफिशियंट अमाऊंटमध्ये स्लीप घेतली पाहिजे, झोप घेतली पाहिजे। विद्यार्थी नेहमी असं विचार करतात की मी परीक्षेच्या काळामध्ये 2 तासाची झोप घेईल, 4 तासाची झोप घेईल आणि पूर्ण रात्र जागून काढून पूर्ण सिलेबस कव्हर करेल। पण त्यामुळं काय होतं, आपण कमी झोप घेतल्यामुळं आपला हार्मोनल बॅलन्स डिस्टर्ब होऊ शकतो, आपली मानसिक त्याच्यामध्ये चेंज होऊ शकते, दुसरा दिवस खराब जाऊ शकतो। त्यासाठी विद्यार्थ्यांनी ही गोष्ट करायला नाही हवे, आपण परिपूर्ण त्याची झोप घेणं खूप गरजेचं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी लाईट डाएट म्हणजे हलकाचा आहार घेणं खूप गरजेचं आहे, ज्यामध्ये दिवसाला 2 ते 3 वेळेस हलका हलकासा आहार खाणं, जेणेकरून आपल्याला एनर्जी भेटत राहील आणि आपण जास्त काम करू आणि ज्यामध्ये आपल्याला जास्त जेवण केल्यामुळे सुद्धा गुंगी येणार नाही, ज्यामध्ये आपल्याला झोप आल्यासारखं होणार नाही आणि त्यामुळे आपण एक चांगल्या प्रकारे काम करू शकतो। ज्याच्यामध्ये फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स पण त्या आहारामध्ये असणं खूप गरजेचं आहे। त्यानंतर सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटरसुद्धा विद्यार्थ्यांनी घेतलं पाहिजे। रिव्हिजन स्ट्रॅटेजी एक खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे। विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने अभ्यास केला आहे त्यांना एक फायनल टच म्हणून एक रिव्हिजन स्ट्रॅटेजी अवलंबणं खूप गरजेचं आहे। त्याचं रिव्हिजन प्रॉपरली प्लॅन करणं, जेणेकरून आपण जेवढं काही अभ्यास केला आहे त्याला प्रॉपरली सगळ्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी एक रिव्हिजन स्ट्रॅटेजी फॉलो करणं ते सुद्धा खूप गरजेचं आहे। त्याच्यानंतर एक्सरसाईजसुद्धा खूप गरजेची आहे। आपल्याला जर डेली रुटीन्समध्ये आपण थोडासा हलकासा व्यायाम आपण जर केला तर त्याच्यामुळे आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहू आणि आपण चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकू, काम करू शकू, ॲक्टिवली राहू शकू। दॅट्स वाय आपल्याला एक्सरसाईजसुद्धा गरजेची आहे। त्याच्यानंतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं खूप विद्यार्थ्यांसाठी गरजेचं आहे। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड्समध्ये आपण नेहमी सकारात्मक विचार करणं, जेणेकरून आपल्यामध्ये निगेटिव्हिटी येणार नाही आणि आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकू। दॅट इज द पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। त्याच्यानंतर गुड इमेज ऑफ युअर पॅरेंट्स इन फ्रंट ऑफ यू। आणि त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रमोटिव्ह करण्याची जी आहे, आपल्या आईवडिलांची फोटो आपल्या समोर असली पाहिजे, आपल्या आईवडिलांची जी इमेज आहे ती आपल्या डोळ्यासमोर दिसली पाहिजे, जेणेकरून आपण प्रमोट होऊन एक चांगल्या प्रकारे काम करू शकू, अभ्यास करू शकू। आणि त्याच्यानंतर आहे सगळ्यात इम्पॉर्टंट द टाइम मॅनेजमेंट। विद्यार्थ्यांनी वेळेचं मॅनेजमेंट केलं पाहिजे। तुम्हाला त्याच्यामध्ये जो काही वेळ भेटलेला आहे त्याच्यामध्ये दिवसभरामधून आपल्याला जे सब्जेक्ट्स अभ्यास करायचा आहे त्याचं प्रॉपरली मॅनेजमेंट करणं, जेणेकरून प्रत्येक विषयाला आपल्याला तेवढाच वेळ देता येईल आणि चांगल्या प्रकारे आपल्याला अभ्यास करून तो पूर्ण करता येईल। सो दिस इज द डूज दॅट कॅन बी फॉलो इन द एक्झाम्स। ओके, चला मग आपण डिस्कस करू नाव द डोज। विद्यार्थ्यांना कोणकोणत्या गोष्टी आपण नाही केल्या पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचं लॉस सहन करावं लागेल, जेणेकरून आपल्याला एक्झाम्समध्ये त्याला मनस्तापाला सहन सामोरं जावं लागेल। तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण डिस्कस करू, दॅट इज द डोंट ओव्हरस्लीप। आपण परीक्षेच्या काळामध्ये कधी कधी ताणतणावामध्ये आपण जास्त झोप घेतो, कमी झोप घेतो, ह्या दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांसाठी खूप हानिकारक आहेत, चांगल्या गोष्टी नाही आहेत। त्याच्यामुळं डोंट ओव्हरस्लीप, दॅट्स वर हे खूप गरजेची आहे। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी दॅट इज द अवॉइड आउटसाईड फूड। विद्यार्थ्यांनी सहसा बाहेरचं खाणं टाळलं पाहिजे परीक्षेच्या काळात, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचं कंटॅमिनेशन्स म्हणजे जंतुसंसर्ग होणार नाही आणि त्यामुळे आपली तब्येत खालावणार नाही आणि त्यामध्ये आपण एकदम फिट राहू आणि आपल्या एक्झाम्सला आपण फोकस करू शकू एकदम हेल्दी। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी दॅट इज नंबर थर्ड डोंट सी दॅट डोंट यूज सोशल मीडिया।
परीक्षेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ज्विटर जे काही मास मीडिया आहेत त्या अवॉइड केल्या पाहिजेत, जेणेकरून आपला माइंड डिस्टर्ब होणार नाही आणि आपल्याला आपल्या अभ्यासापासून आपल्या टार्गेटपासून ते दूर घेऊन जाऊ शकणार नाही. त्याच्यानंतर नंबर 4 डोंट्स इज डोंट रीड न्यू बुक्स. विद्यार्थ्यांना आपण जे वर्षभर केलं आहे, आपण ज्या वर्षभर नोट्स यूज केलेल्या आहेत तेच बुक रीड केलेलं आहे तेच करणं गरजेचं आहे. जर आपण परीक्षेच्या काळामध्ये नवीन पुस्तकं रीड करू तर ते आपल्या नवीन गोष्टी होतील आणि त्या माइंडला कॅच करणं, ब्रेनला कॅच करणं कदाचित थोडंसं अवघड जाईल, त्यामध्ये कन्फ्युजन्स वाढेल आणि आपला जो वर्षभर केलेली मेहनत आहे ते सुद्धा थोडंसं त्याच्यावरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकेल. त्याच्यानंतर नंबर 5 दॅट इज डोंट्स आहे डोंट वॉच टी व्ही. आणि हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. आपण बघतो की मुली असतील, मुलं असतील, टी व्ही सिरियल्स त्याच्यानंतर मूवीज ह्यासुद्धा बघणं टाळलं पाहिजे, जेणेकरून आपलं माइंड डिस्टर्ब होऊ शकतं, त्या गोष्टीमुळं आपण लक्ष विचलित होऊ शकतं, त्याच्यामुळं या गोष्टीसुद्धा आपण टाळल्या पाहिजे. डोंट टॉक सम अबझर्ड थिंग्स. आपण काय करतो परीक्षेच्या काळामध्ये आपल्या फ्रेंड्सला फोन करून विचारणं की तुझे किती टॉपिक झालेले आहेत, माझे एवढे झालेले आहेत. जर सपोज तुमच्या फ्रेंडचे जास्त तुमच्यापेक्षा टॉपिक झाले असतील तर त्याच्यामुळं आपल्याला एक निगेटिव्हिटी तयार होऊ शकते आणि आपण थोडंसं डिप्रेस होऊ शकतो. त्यासाठी आपण कोणालाही फोन करून विचारणं की तू किती अभ्यास केला आहे, तुझं किती झालं आहे यावरती डिस्कस न करणं. सो दॅट इज व्हेरी वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग्स. डोंट स्टुडंट शूड कॉन्फिडंट बट नॉट द ओव्हर कॉन्फिडंट. आपण कॉन्फिडंट असलं पाहिजे, आपला स्वतःवरती आत्मविश्वास असला पाहिजे आपण, पण आपण ओव्हर कॉन्फिडंट असलं पाहिजे जेणेकरून आपल्या त्या ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपलं नुकसान होईल आणि त्याचा आपल्या एक्झाम्सवरती परीक्षेवरती त्याचा परिणाम होईल. सो दीज आर द डूज अँड द डोंट्स टू फॉलो इन द एक्झाम्स. आणि ह्या जी गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांना मित्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला खूप पुढे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्यासाठी ह्या फॉलो करा, खूपच तुम्हाला फायदा होईल याचा. विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, एक्झाम्स आर पार्ट ऑफ लाईफ बट नॉट द लाईफ. त्यामुळं एक्झाम्स आपल्या एक जीवनाचा भाग आहेत पण जीवन नाही आहे. त्यासाठी कष्ट करा, 100% तुमचं द्या, जेणेकरून तुमचाच विजय असेल. थँक्यू व्हेरी मच, ऑल दी बेस्ट, बेस्ट लक, जय हो.